subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना शेकापचा पाठिंबा आहे। कोकण विभाग शिक्षक मतदार संघात 5 जिल्ह्यांचा समावेश असून एकूण 38,000 मतदान आहे। त्यात नवी मुंबईचाही समावेश आहे। माजी खासदार संजू नाईक व ठाकरे गटाचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी नवी मुंबईतील एकमेव मतदारसंघ तुर्भे येथे भेट दिली आणि मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला। यावेळी मतदानाला शिक्षकांचाही मोठा प्रतिसाद दिसून आला। कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे समाविष्ट आहे। मतमोजणी गुरुवारी 2 फेब्रुवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल। महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण शिक्षक मतदारसंघात जिंकून येतील असा विश्वास माजी खासदार संजू नाईक यांनी व्यक्त केला आहे। आज खूपच महत्त्वाचा दिवस आहे। कोकणातल्या सर्व शिक्षकांच्या एकंदरीत मनात असलेला उमेदवाराला मत देण्यासाठी या ठिकाणी ही सर्व मंडळी आल्यात। ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी खूप चांगली आघाडी घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की लोकांच्या मनामध्ये जे आहे त्यांना आपला माणूस शिक्षकांचा माणूस हा अशा पद्धतीचा माणूस म्हणून हा लोकप्रतिनिधी पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज आपण बघत असाल आमचे निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांनी स्वतः जायजा घेतलेला आहे की कशा पद्धतीनं या ठिकाणी कामकाज चालू आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भविष्याच्या काळामध्ये शिक्षकांचे प्रश्न कोण सोडवेल, शिक्षकांना खरा न्याय कोण देईल या व्यक्तीच्याच माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद मिळेल। मी या ठिकाणी बघतोय की भारतीय जनता पक्ष शिवसेना बाळासाहेबांची आणि RPI आणि इतर आमचे जे सहकारी गट आहेत ते सर्वच या ठिकाणी आपापल्या जबाबदारांच्या पद्धतीनं शिक्षकांना या ठिकाणी योग्य ठिकाणी घेऊन येत आहेत। मला विश्वास आहे की संध्याकाळपर्यंत म्हणजे साधारण 4 वाजेपर्यंत निवडणुकीचं मतदान आहे। 4 वाजेपर्यंत आपल्याला बघायला मिळेल की साधारण 90 ते 95% हा आमचं टार्गेट आहे। 100% आहे परंतु 90 ते 95% मतदान होईल आणि विश्वास आहे की विजयाच्याकडे जी वाटचाल आहे बहुमताने। आतापर्यंत 40% मतदान झालेलं आहे। विश्वास आहे तुमचा? 100% विश्वास आहे। मागच्या वेळेस ज्ञानेश्वरजी हे स्वतःहून त्यांनी लढाई लढली होती, मतांचं विभाजन झालं होतं आणि यावेळेस सर्वांचं एकमत झालेलं आहे। यांच्या पाठीमागे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेब रामदासजी आठवले साहेब हे सर्व मंडळी आणि शिक्षक आमची जी मतदारांची जी संघटना आहेत विविध संघटना आहेत या सर्व संघटना त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि 12 वर्ष सातत्यानं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज त्यांच्या मनामध्ये शिक्षकांचे असलेलं जे काही विषय आहेत कारण आपण आम पब्लिक आम नागरिक हा वेगळा असतो परंतु शिक्षक जो पुढची भावी पिढी घडवत असतो तो योग्य माणसालाच निवड करतो आणि म्हणून पुढच्या काळाची जी काही पावलं जी आहेत ही त्याच पद्धतीनं सकारात्मक पडतील आणि हा मोठ्या चांगल्या पद्धतीचा विजय आपल्याला बघायला मिळेल। तर तेथेच ठाकरे गटाचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील जिंकून येतील असं सांगितलं। कोकण शिक्षक मतदारसंघाची आज निवडणूक सकाळी सुरू झालेली आहे आणि तुर्भे येथे मतदान केंद्र बेलापूर आणि ऐरोली या विभागासाठी आहे। नवी मुंबईसाठी सकाळपासून अप्रतिम असा प्रतिसाद या निवडणुकीमध्ये आम्हाला आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांना दिसतो आहे आणि लोकांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये मोठी चीड आहे। शिक्षक हा समाजातील अतिशय सुज्ञ मतदार आहे आणि त्यामुळं शिक्षकांनी ठरवलेलं आहे की मिंदे गटाचे लोक भाजपचे लोक जे असंस्कृतपणे वागतायत
त्याने या निवडणुकीच्या माध्यमातून चोख उत्तर देऊन अशा प्रकारची भावना शिक्षकांच्या मनामध्ये आहे आणि मतदानाचा खूप मोठा या ठिकाणी जोर आहे आणि ती चीड लोकांच्या मतदारांच्या मनामध्ये दिसते। मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य बाळाराम पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आहे। आरोप प्रत्यारोप होतात या निवडणूक आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी आहेतच। राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात, परंतु जनतेला मतदारांना आता आरोपामध्ये काय तथ्य आहे याची जाणीव आहे, त्यामुळं चुकीचे आरोप करणारे लोक तोंडघशी पडतात। म्हणजे आपण जेव्हा बोलतो की आकाशाकडे तोंड करून थुंकलं तर काय होतं, तो परिणाम विरोधकांचा होतो आहे आणि त्यामुळं त्यांनी बिनबुडाचे केलेले आरोप त्याला जनताही किंमत देणार नाही, आम्ही तर त्यांना मोजमापही करत नाही। गेल्या 6 वर्षामध्ये विद्यमान आमदार माननीय बाळाराम पाटील यांनी तलासरीपासून अगदी गोव्याच्या बाउंड्रीपर्यंत या 5 जिल्ह्यामध्ये जे काम केलं ते यापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठल्याही उमेदवाराने कुठल्याही आमदार करू शकलं नाही ह्याचे पुरावे आहेत। आणि त्यामुळं जे कोण समोरचे बोलत आहेत त्यांचं आम्हाला नाव घेण्याची सुद्धा इच्छा नाही। म्हणून मी म्हटलं मिंदे गटाचे लोक जे बोलतात त्यांचा पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळं त्यांना जे त्यांचा पराभव दिसतो आहे त्यामुळं ते वायफळ बडबड करतायत। त्यांच्या जे काही आमच्यावरती आरोप करतायत त्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही, त्यांना उत्तरही देत नाही। अजून टक्केवारी आलेली नाही, 18-20% साधारणपणे 20-22% आता गेलेलं आहे, परंतु दुपारनंतर ही आकडेवारी खूप मोठी होईल। काही शाळांनी दुपारपूर्वी सुट्टी दिलेली आहे आणि काही शाळांनी दुपारनंतर सुट्टी दिलेली आहे। 4 वाजेपर्यंत मला वाटतं मतदानाचा आकडा खूप मोठा होईल आणि अप्रतिम प्रतिसाद आहे। आणि ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य बाळाराम पाटील साहेब हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हा आमच्या मनामध्ये विश्वास आहे। नाही नाही, कसं आहे आता इथे आम्ही शिवसेनेचं ग्रुप बसलो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं, अन्य ठिकाणी दुसरे पण बूथ आहेत, ते काही लोक फील्डवर काम करतायत आणि काँग्रेसची लोक आहेत, राष्ट्रवादी सकाळी लोक येऊन गेले, आता पण याच्यामध्ये काही आहेत राष्ट्रवादीचे, तर ते आमचे कोळी येऊन गेले, चंदू कोळी नामदेव भगत येऊन गेले, ही मंडळी फिरत आहेत। आणि त्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। लोकांनी मात्र समोरून आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। आम्ही आज सकाळीसुद्धा काही शाळांमध्ये विनंती करण्यासाठी गेलो, ते म्हणाले आमचं मतदान माननीय बाळाराम पाटील साहेबांना ठरलेलं आहे आणि आम्ही योग्य वेळी मतदान करणार, हा लोकांच्या मनामधला विश्वास आहे। आणि ह्या भाजप आणि मिंदे गटाबद्दलची चीड आहे ती या ठिकाणी व्यक्त होताना दिसते। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.